नमस्कार, दीप्स किचन मराठी मध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला झणझणीत चिकनचा रस्सा आणि चिकन सुक्क कसं करायचं ते दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया। एकाच वाटणामध्ये आपण चिकन रस्सा आणि सुक्क चिकन करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूया। मी इथे 1/4 किलो चिकन घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी 2 मीडियम साईजचे कांदे मी कट करून घेतलेत, 1 चमचा हळद आणि खडे मीठ घेतलेलं आहे। वाटण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण नंतर पाहूयात। आधी आपण चिकन शिजायला ठेवूया। चिकनला आपण हळद मीठ लावून घेऊयात। मी खडे मीठ वापरले, तुम्ही बारीक मीठ वापरू शकता। मी हळद मीठ चिकनला लावून घेतलेलं आहे। आता आपण चिकन शिजवून घेऊयात। गॅसवर एक भांडं ठेवले, त्यामध्ये 2 चमचे तेल घातले। तेल गरम झाले, त्यात आपण कांदा घालूया। कांदा आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। मी ह्या आधी सुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। कांदा मी चांगला परतून घेणार आहे। आपल्याला जास्त कांदा परतायचा नाही, थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा मी 2 मिनिट परतून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्यामध्ये हळद मीठ लावलेलं चिकन घालायचं आहे। चिकन आपल्याला तेलावरती 4 ते 5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। ज्यावेळेस आपण चिकन परतो त्यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला हायवर ठेवायची आहे, म्हणजे चिकनचा कच्चा वास निघून जातो आणि टेस्टही चांगली येते। मी आता चिकन चांगलं परतून घेणार आहे। चिकन मी 5 मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवायची आहे आणि चिकनवर मी झाकण ठेवणार आहे। ह्या झाकणावर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि 5 मिनिटं मी चिकन चांगलं वाफवून घेणार आहे। 5 मिनिटं झालेली आहे, ताटावरचं पाणीसुद्धा गरम झालंय आणि चिकनही मी 5 मिनिटं चांगलं वाफवून घेतलेलं आहे। चिकनला चांगलं पाणी सुटले। आता आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात चिकन। अजून आपण पाणी घातलं नाही, पण चिकनला मिठामुळं चांगलं पाणी सुटलेलं आहे। आता हे ताटावरचं पाणी आपल्याला चिकनमध्ये घालायचं आहे आणि आपल्याला जितका रस्सा हवा आहे त्या अंदाजे आपण ताटावरती पाणी ठेवून, पाणी गरम झालं की तेच पाणी चिकनमध्ये घालायचं आहे, किंवा तुम्ही पातेल्यामध्ये पाणी गरम करून सुद्धा चिकनमध्ये घालू शकता। जोपर्यंत चिकन शिजतंय तोपर्यंत आता वाटण्याची तयारी करून घ्या। चिकन शिजतंय तोपर्यंत आपल्याला वाटण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया। मी इथे 4 मोठे कांदे उभे काप देऊन कट करून घेतले आणि थोड्याशा तेलावरती मी परतून घेतलेले आहेत। अर्धी वाटी खोबऱ्याची घेतली होती आणि ती किसून तीही मी तेल न घालता खोबरं चांगलं परतून घेतलेलं आहे, भाजून घेतलंय। तुम्ही खोबरं गॅसवरती सुद्धा भाजून घेऊ शकता। 1.5 इंच आलं कट करून घेतलंय, 2 लसणाच्या कुड्या घेतल्यात, 25 ते 26 लसणाच्या पाकळ्या आहेत, 2 दालचिनीचे तुकडे, 6 मिरी, 6 लवंगा घेतल्या आहेत, 2 चमचे धणे घेतले, धणे मी कोरडे भाजून घेतलेले आहे, 1 चमचा जिरे, 1 चमचा तीळ आणि 1 चमचा खसखस हे सुद्धा मी कोरडंच भाजून घेतलेलं आहे, तेल न टाकताच भाजायचे आपल्याला। मुठभर कोथिंबीर घेतली, 5 चमचे माझा घरगुती कांदा लसूण मसाला घेतलाय, 1/2 चमचा हळद, आपण चिकन शिजवताना सुद्धा 1 चमचा हळद वापरलेली आहे, 2 चमचे मी बेडगी मिरची पावडर घेतली आहे, तुम्ही नाही वापरली तरी चालेल, बेडगी मिरची पावडर जास्त तिखट नसते पण कलर खूप छान येतो, 2 चमचे चिकन मसाला पावडर घेतले, चवीनुसार मीठ लागणार आहे। मीठ आपण चिकन शिजवताना सुद्धा घातलेलं आहे पण रश्यासाठी थोडंसं मीठ आपल्याला लागणार आहे आणि तेल लागणार आहे। सगळ्यात आधी आपण हे सगळे जिन्नस मिक्सरला बारीक करून घेऊया। मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये धणे घालते, जिरे, खसखस, तीळ आणि खडे मसाले, त्यातच आपल्याला हे भाजून घेतलेलं खोबरं घालायचं आहे।
आणि पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित बारीक होईल. पाणी न घालताच मी खोबरं आणि खडे मसाले बारीक करून घेतलेले. आता आपल्याला ह्यामध्ये आलं लसूण घालायचंय. त्यातच आपल्याला भाजून घेतलेला कांदा घालायचा आहे. कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्याला पाण्याची जेवढी गरज लागेल तेवढं पाणी घालून मी हे वाटण वाटून घेणार आहे. जास्त पाणी वापरायचं नाही, अगदी थोडं पाणी घालून मी वाटण वाटून घेतलेले. अगदी बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे वाटण आपण तेलावरती परतून घेऊयात. मी इथं मोठे 3 चमचे तेल घालते. तेलामध्ये हळद घालायची आहे. तेल गरम व्हायच्या आधीच आपल्याला घालायचं आहे बेडगी मिरची पावडर, चिकन मसाला पावडर आणि कांदा लसूण मसाला. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. असा तेलामध्ये मसाला परतून घेतला की रशाला खूप छान तरी येते. आता हे वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे. वाटण आपण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय. हे वाटण परततानाच मी ह्यामध्ये थोडं मीठ घालणार आहे, म्हणजे आपल्याला वरतून मीठ घालायला लागणार नाही. वाटण चांगलं परतून झालेलं आहे, छान तेल सुटलंय वाटणाला. आता मी गॅस बंद करते. चिकन सुद्धा शिजलेलं आहे. आता आपण चिकन शिजले का ते बघूयात. चिकन एकदम व्यवस्थित शिजले. आता मी ह्या रशामधलं, ह्या आळणी सूपमधलं चिकन काढून घेते, म्हणजे आपल्याला चिकन सुकं करता येईल. मी आळणी सूपमधलं चिकन सगळं बाजूला केले. आता हे आळणी सूप मी दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेते. मी हे आळणी पाणी एका पातेल्यामध्ये काढून घेतले आणि आपण जे वाटण तयार केलं होतं त्यातलं अर्धं वाटण मी ह्या रशामध्ये घालणार आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. मी वाटण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेले. तुम्हाला रसा किती पातळ किंवा घट्ट हवा आहे त्या अंदाजे तुम्ही पाणी घालू शकता. पाणी आपल्याला गरमच घालायचंय. वरतून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि रसा मी चांगला 5 ते 6 मिनिटं उकळून घेणार आहे. खूप छान रंग आलाय, खूप छान तरी आली रशाला. 5 ते 6 मिनिटं झालेली आहे. मी रसा छान उकळून घेतलाय, वरतून कोथिंबीर घातली आणि तुम्ही बघू शकता किती छान तरी आली, खूप छान झालाय रसा. आता आपण चिकन सुकं करून घेऊया. मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल घातलंय. फक्त 1 चमचा तेल घालायचंय कारण आपल्याला तेलावरती टोमॅटो परतून घ्यायचा आहे. मी 1 मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि टोमॅटो चांगला शिजेपर्यंत, मऊ होईपर्यंत मी परतून घेणार आहे. टोमॅटो चांगला शिजला आहे, मऊ झालेला आहे. आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं त्यातलं अर्धं वाटण मी ह्यात घालते. अर्धं वाटण आपण रशासाठी वापरलेलं होतं आणि अर्धं मी चिकन सुक्क्यासाठी वापरते. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वाटण आपण आधीच परतून घेतलेलं आहे. आता मी ह्या वाटणामध्ये जे आपण चिकन रसा केलेला आहे त्यातले 2 चमचे घालते आणि पुन्हा 1 मिनिटभर वाटण चांगलं शिजवून घेते. मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. 2 मिनिटं मी मसाला चांगला शिजवून घेतलेला आहे आणि हे जे चिकन मी बाजूला काढून घेतलं होतं ते आता आपल्याला ह्यामध्ये घालायचंय आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता पुन्हा 2 ते 3 मिनिटं मी चिकन असंच मसाल्यासोबत शिजवून घेणार आहे. झणझणीत चिकन सुक्क तयार करून झालेलं आहे. खूप छान तेल आले वरती. आता वरतून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. आपला चिकन रस्सा आणि चिकन सुक्क तयार करून झालेलं आहे. तयार झाला झणझणीत चिकनचा रस्सा आणि चिकन सुक्क.
जोडीला मी आळणी सूप घेतलेला आहे, भाकरी घेतली, ज्वारीची पातळ भाकरी घेतलेली आहे, भात, कांदा, टोमॅटो, लिंबू, एकदम छान, एकदम मस्त वेज झालाय. तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर. धन्यवाद.